छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निळा चौक येथे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे मनोज सिरसाड यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे. या प्रसंगी आझाद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन, मनोज सिरसाट, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले, माजी उपमहापौर नागसेन बोरसे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, लोकजनशक्ती पार्टीच्या धुळे जिल्हा महिला अध्यक्षा शोभाताई चव्हाण, रवींद्र आगाव, संजय आहिरे, महेंद्र सिरसाट यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जो कार्यक्रम आयोजित केला, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे नेते आदरणीय रणजित राजे भोसले, धुळे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर नागसेन बोरसे, त्याच पद्धतीने त्यांनी खऱ्या अर्थाने आज हा जो कार्यक्रम आयोजित केला आणि ते प्रत्येक महापुरुषाचे असे कार्यक्रमाचं आयोजन नियोजन या ठिकाणी निळा चौकात करतात, ते आमचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचे मनोजदादा शिरसाट आणि या कार्यक्रमाला त्यांनी शेणाचा वेळ न लावता एक 10 मिनिटाचा वेळ दिला आणि बरोबर 10 मिनिटामध्ये या ठिकाणी उपस्थित झाले असे आझाद नगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पी आय आदरणीय बाळासाहेब थोरात, त्याचप्रमाणे धुळे शहराचे कर्तव्यदक्ष असे पी आय सुधीरजी धीरजजी महाजन साहेब यांनी देखील उपस्थित राहिले. परिसरातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिले आणि मनोज भाऊ पुढील वाटचालीसाठी खरोखर महाराजांची जयंती असो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो, बाबासाहेबांची जयंती असो, महात्मा जयंती महात्मा फुलेंची जयंती असो, अशा प्रत्येक महापुरुषांची जयंती आपण घेतात आणि विविध सामाजिक कार्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम देखील आपण घडवतात, या असेच कार्यक्रम आपल्या हातून घडो असे मी आज तुम्हाला शिवजयंतीच्या निमित्ताने मी तुम्हाला पुढील वाटचालीस अधिकाधिक शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचे 354 जयंतीनिमित्तानं निळा चौक या ठिकाणी मनोज भाऊ सिरसाट यांनी या ठिकाणी शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पुतळ्याचा पुष्पहार घालून या ठिकाणी शिवाजी महाराज जयंतीनिमित्त या सर्वांचं आणि महाराजांचं या ठिकाणी पूजन केलं म्हणून सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांचं आणि माझ्या सहकाऱ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आपल्याला वारसा, आदर्श आणि समाजसेवा, जनतापूरक कार्य याचा सर्वांनी या ठिकाणी बोध घ्यावा आणि या रीतीनेच पुढे महाराष्ट्राचं आणि देशाचं कामकाज करावं असं मी सर्वांना आवाहन करतो आणि सर्व टीमचं, सर्व सदस्यांचं, माझ्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि थांबतो. या ठिकाणी निळा चौक येथे मनोज भाऊ शिरसाट, त्याप्रमाणे आमचे माजी महापौर नागसेन भाऊ बोरसे यांनी निळा चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पुष्पहार घालून या ठिकाणी ही शिवजयंती साजरी केली आहे. मी प्रशासनाच्या वतीने त्यांच्या या कार्यास शुभेच्छा देतो आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. धन्यवाद. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.